आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळे सध्या भारतातले सोन्याचे भाव हे 40,000 घरात गेलेले आहेत. 40,000 टप्पा सोन्याने गाठलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचे भाव वाढल्याचा हा परिणाम भारतीय बाजारामध्ये आपल्याला दिसतो आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर तब्बल 5,000 वाढलेले आहेत आणि त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोनं महाग झालेलं आहे. 40,000 टप्पा आता सोन्याने ओलांडलेला आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. आज सोन्याचे भाव 40,000 जाऊन पोहोचलेत आणि अनेकांची चिंता यामुळे वाढलेली आहे, कारण सोने खरेदी करणं खिशाला न परवडणारं आपल्याला होणार आहे. मुळात आज जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे भाव हे चढे आहेत, त्यात GST आल्यामुळे आणखीनच भाव वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जर आपण बघितलं तर साधारण मोठ्या प्रमाणात या सोने खरेदीमध्ये घट झालेली पाहायला मिळते. कारणच एक आहे की मुळात सोन्याच्या किमती बाजारामध्ये वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारावरती ज्या पद्धतीने सोन्याची भाव वाढवते त्याचा थेट परिणाम सामान्यांना सुद्धा पाहायला मिळतो. मुळात आपण जर आज बघितलं तर 40,000 भाव पोहोचला आहे. याची GST आणि मूळ किंमत किती आहे, काय सोन्याचे नेमके भाव यापूर्वी होते? आता बघ, सोन्याचे भाव 38,800 आहे आणि 1,200 GST असे म्हणून 40,000 झाले. या 20 दिवसाच्या काळावधीमध्ये सोन्याचे भाव 5,000 वाढले, कारण का ते आणि त्याचे पुढच्या महिन्याला 3,000 वाढले. गव्हर्नमेंटने जे पहिली ड्युटी होती ना 10% कस्टम ड्युटी, त्याची 12.5% केल्यामुळे ते एकदम गेल्या महिन्याला तो भाव वाढले. आणि आता पण बघायला गेले तर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे ना, ते सोने रशिया जर्मनी या लोकांनी सोना खूप प्रमाणावर, चायना या लोकांनी खूप प्रमाणावर खरेदी केलं आहे. त्याच्यामुळे मार्केटचे शॉर्टेज आल्यामुळे मार्केटमध्ये तो लोक त्याचा परिणाम मार्केटवर पडला आणि ते भाव 40,000 झाले. अशोक सह सुस्मिता पदाणे, झी मीडिया, मुंबई. तर सोन्याची खरेदी करी गेली गेलेली आहे, अनेक देशांनी सोने खरेदी केलेलं आहे आणि त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये अचानकपणे वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. 5 महिन्यात 5,000 हे सोनं वाढलेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना आता सोनं खरेदी करणं हे अधिक महाग पडणार आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे आता सोने खरेदीला सर्वसामान्यांना काहीसा निश्चितपणे आवर घालावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळे बघता बघता 40,000 टप्पा सोन्याने ओलांडलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही बाजारात सोनं खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 40,000 दर सध्या मोजावा लागेल आणि हे दर भविष्यामध्ये असेच वाढत राहतील, असेच चढे राहतील येत्या काही काळामध्ये असं देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या 5 महिन्यात 5,000 सोनं वाढलेलं आहे. ठीक आहे.